अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव तालुक्यातील जळके शिवारामध्ये शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ सहकार राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। या प्रसंगी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ दौले आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। जळके शिवारातील गट क्रमांक 6 मध्ये सिमेंट नाला बांध आणि खोलीकरणाचे कामे या अभियाना अंतर्गत करण्यात येत आहे। महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवाराचा हा जो कार्यक्रम राबवला जातो आहे त्याचा जळगाव जिल्ह्यामध्ये या तिसऱ्या टप्प्याचं कामाचा प्रारंभ आदरणीय सचिव साहेब श्री डवले साहेब यांच्या शुभ हस्ते होतो आहे। यावर्षी जवळपास 206 गावांची निवड झालेली आहे, त्याच्यामध्ये 96 कोटीचा हा कार्यक्रम आहे आणि मला खात्री आहे की 2 टप्प्यामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीमध्ये शेतीच्या बाबतीमध्ये जो फायदा झाला तोच फायदा करण्याकरता हा तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आणि आपण बघतायत की ज्या ठिकाणी नाला खोडीकरणाची कामं झाली, शेततळ्याची कामं झाली, त्या ठिकाणी आज जो शेतकरी कोरडाऊ होता तो केळी लावतो आहे। त्यामुळे निश्चितपणाने या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारने जी उचल घेतलेली आहे त्या महाराष्ट्र सरकारला शेतकरी शुभेच्छा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, अभिनंदन करत आहेत आणि पुढच्या काळामध्येही जलयुक्त शिवाराची योजना अशाच पद्धतीनं राबवल्या जातील। राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत 17-18 या वर्षामध्ये तो 5032 गावाची निवड झालेली आहे आणि राज्यभरात त्याची कामं सध्या सुरू आहेत। या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामं या ठिकाणी सुरू आहे। शेततळ्याचं कामं असतील किंवा जलयुक्त शिवार अभियानातली जी कामं आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि निश्चितपणे मागचे 2 वर्ष ज्या पद्धतीनं काम केलं त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं काम, शास्त्रोक्त पद्धतीनं काम यावर्षी सर्व अधिकारी सर्व जी यंत्रणा आहे ती काम करतात। पाण्याचं दुर्भिक्ष आणि दरवर्षी पावसाची लहरीपणा आणि त्याच्यामुळे पाण्याअभावी शेती करणार कशी म्हणून सर्वात आधी शेततळ करण्याचे डोक्यामध्ये विचार आला आणि त्यानुसार
शेततळे तयार करण्याचं काम हाती घेतलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं आणि कृषी विभागाचं अत्यंत चांगलं सहयोग, चांगलं योगदान मिळालं आणि त्यांच्याकडून शेततळं तयार झाल्यावर तातडीने लगेच अनुदान देखील मिळालं आणि याबद्दल म्हणजे कृषी विभागाचंही आपल्याला आभार मानता येतात. महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये ज्या पद्धतीने जलयुक्त शिवार योजना राबवून आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाण्याची जी भेडसावणारी ही कमतरता आहे तर त्या संदर्भात ज्या काही उपाययोजना करत आहेत त्याच्यामधले शेततळे हे खूप प्रभावी ठरत आहे आणि छोट्या शेतकऱ्यांना किंवा सामूहिक शेततळे योजनेमध्ये ही योजना खूपच प्रभावी ठरत आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याची शेती करता येते. या शेततळ्याच्या निमित्ताने मला माझी कोरडवाहू शेती ही याच्यामध्ये केळीसारखं पीक घेता येते. भाजीपाला कपाशी, आत्ता नुकतीच आम्ही कपाशी बोंडअळीमुळे काढावी लागली, आता केळीचं पीक उभं आहे माझं, त्याचप्रमाणे आता भाजीपाला देखील आम्ही काही घेतला, अजून भाजीपाला लावलेला आहे, भाजीपालासुद्धा याच्यावर घेणार आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये या शेततळ्यामुळे माझ्या शेतीला खूपच फायदा होणार आहे. धन्यवाद महाराष्ट्र, धन्यवाद कृषी विभाग. पाण्यामुळे आज पावसाळा कमी असल्यामुळे पाऊस नाहीच आहे जवळपास, पण या पाण्यामुळे संरक्षित पाणी साठा झाला, त्यामुळे ते पूर्व हंगामी कापूस लागवड यात जवळजवळ 5 ते 8 एकर आपण ह्या पाण्यावरती कापूस पीक पूर्व हंगामी लावू शकतो आणि उन्हाळ्यात तुटवडता आल्यामुळे हे किडेलासुद्धा भरपूर फायदा आहे, ते उन्हाळ्यात आपण ते किडी वाचवू शकतो ह्या पाण्यामुळे. तुमचं म्हणणं असं की प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्र बनवलं पाहिजे, बनवलं पाहिजे प्रत्येक ज्याकडे 10 एकर शेती आहे त्याने किमान 10 एकर तरी संरक्षित पाणी साठ्यासाठी शेततळं बनवायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून कंडारे साहेबांनी जे शेततळं केलं त्याचा त्यांना केळीसाठी इतका उपयोग झाला की त्यांचं कोरडवाहू शेती होती आणि त्यांनी पहिल्यांदा शेती डेव्हलप करून नंतर शेततळ्याचा विचार मनात आणून आज त्यांची केळी इथे उभी आहे. तो जी समोर केळी आहे या पाण्यावरच दिसून येते की ही केळीला सुद्धा त्याचा फायदा झाला आहे. कॅमेरामॅन दीपक शेडकेसह रिपोर्टर सुरेश तांदळे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.